फ्रेंड्स कशा आहात तुम्ही? तर मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आत्ता आम्ही चाललो आहे बाहेर. आज काहीतरी खरेदी करायची इच्छा झाली माझी. खूप दिवसापासून घ्यायचं होतं, चाललंच होतं माझं, पण ते आत्ता घेऊ वाटलं मला. तर आता बघूया. तर आत्ता जरा मी तयारी झाली आहे माझी, म्हणजे पैसे वगैरे साठवून वगैरे. तर आत्ता ते घ्यायचं आहे मला. तर आत्ता प्रीती आणि मी वेदांतला घेऊन जाता वेदांतला घेऊन मग तसंच जाणार आहे. तर आता तुम्ही बघा की मी काय घेतलं आहे. एवढं नक्कीच सोन्याची खरेदी करतो आहे आपण. तर आता चला बघूया. तर चला प्रीती, झालं का? चला तर चला व्हिडिओ पूर्णपणे बघा शेवटपर्यंत, आणि कसं वाटतंय ते पण, कसं वाटतंय गिफ्ट, म्हणजे गिफ्ट म्हणण्यापेक्षा कशी वाटते खरेदी नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. तर चला चल, समीक्षा झालं का? तर मी अगोदर निघले, कारण त्यांना निघायला थोडासा वेळ होता, समीक्षेचं काय आवरलं नव्हतं. तर वेदांची स्कूल सुटेल त्याच्यामुळे मी निघाले. आता लवकर जावं लागेल. तर आता चला निघूयास, एक 2 मिनटात स्कूलमध्ये पोहोचू आपण, आणि त्याच्यानंतर मग परत प्रीती आणि समीक्षा आपल्याला भेटतील. आता चला, खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती की माझ्याकडे हे असावं, आणि मला खूप इच्छा झाली. बघूया आता. तर आता प्रीती काय अजून आली नाही, आम्ही दोघंच आलो आहे. तर प्रीती अजून येते घरातून, निघली आताशी. आई आली घरी नाही. तर मी खूप एक्साइटेड आहे की कसं काय घेऊ ते. तर मला बघायला तर भेटेलच तुम्हाला की मी काय घेणार आहे, कसं नाही ते. डिझाईन पण बघायला भेटणार आहे. एक त्याचा वेगळा एक व्हिडिओ मी बनवणार आहे तुमच्याशी शेअर करण्यासाठी. तर आता आलो आपण जवळजवळ. तर आता प्रीती आणि मी ह्या सोन्याच्या दुकानात आलेलो आहे. तुम्हाला मी सांगितलंच की मला सोन्याचं एक पेंडंट जे आहे ते, त्याची डिझाईन चेंज करायची. माझी जी होती ती खूप जुनी वाटत होती, आता मला चेंज करायचं. त्यासाठी मी इथं सोन्याच्या दुकानात आले, आणि आम्ही त्यांना सांगितलं की हे अशा पद्धतीचं मला पेंडंट पाहिजे. तर त्यांच्याकडे ते अवेलेबल नव्हतं, म्हणून आम्ही ऑर्डर दिली की ह्या ठराविक डिझाईनचं पेंडंट मला करून द्या. मग त्यांनी सांगितलं की 2-3 दिवसामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल, तुम्हाला अगोदर ऑर्डर द्यावी लागेल. तर ऑर्डर दिलेली आहे, आणि मला खूप छान वाटते, कारण खूप दिवसापासूनची माझी जी इच्छा होती की मला हे आपल्या डोळ्यात असं हे असतं की आपण आधीच ठरवतो की आपल्याला ह्या प्रकारची आपल्याकडे वस्तू असली पाहिजे. तयार करायला टाकलेले, त्याची डिझाईन वगैरे फिक्स झाली आणि झालेलं आहे ते, लवकरच येईल ते पण. ते सूट होते का त्याला? नाही, हे होते का सूट? ते आधी केलेलं होतं ना त्याच्यामुळे. ए भांडण नका ना करू. वेदांत तबक. प्रीती घेतलं का? हा घेतलं. प्रीतीची पण चालली शॉपिंग, आमची पण चालली शॉपिंग. तुमच्या दुकानाचं नाव काय हो? लक्ष्मी ज्वेलर्स कामोठे मध्ये आम्ही घेतो. तर तुम्ही कुठे, जवळ असेल माहित नसेल? मानसरोवर स्टेशन रोड, कामोठे, नवी मुंबई. हा तर या पत्त्यावर या, छान छान डिझाईनचे मस्त मस्त बनवून पण देतात सगळे, तयार पण आहेत, रेडी पण आहेत. मंगळसूत्र, चेन, वाटी, पेंडंट आणि हार, नेकलेस, सेट, सर्व सर्व आहे रेडी मध्ये. हो केडीएमची नाही, नुसतं हॉलमार्क 916 ओनली. ओके, तर कोणाला घ्यायचं असलं ते नक्की घ्या, मी पण इथेच घेते, प्रीती पण इथेच घेते. तर आता मुलं पाणीपुरी खात आहे तिकडे, पाणीपुरी खायची, आणि आज मी खूप खुश आहे. नाही का खूप खुश? तर खूप छान वाटतं, आपल्या मनातली एखादी गोष्ट जर होत असली तर खरंच खूप छान वाटतं. आणि काय म्हणतो, छान वाटतं.
चला बाय बाय करा। तर आता आम्ही घरी आलेलो आहे। सोनारच्या दुकानातून येता येता मी भाजी घेतलेली आहे आणि भाजीसाठी आज हे तुम्हाला पानं दिसतात आळूची पानं। आता आळूच्या वड्या बनवायच्या आहेत आणि डाळ भात आणि चपाती आणि चण्याची भाजी होती सकाळची थोडीशी ती। तर आता माझं डाळ भात ते झालेलं आहे। डाळ मला करायची आहे आणि तोपर्यंत म्हटलं की आळूच्या वड्या कराव्यात। तर त्यासाठी मी ते आळूचं पानं जे आहे ते धुवून लाटून घेतले, पीठ घेतले, बेसन पीठ, त्याच्यामध्ये जिरी वगैरे टाकली, हळद, मिरची, लसूण, ते मी ठेचा करून घेतलेलं तो टाकला, मीठ टाकलं आणि छानपैकी त्याचं आता हे बनवते। तर यांच्यामध्ये काहीतरी काम होतं, म्हणजे किचनमध्ये काहीतरी शोधत होते ते, तर त्यासाठी ते आले होते थोड्या वेळासाठी किचनमध्ये। तर त्यांना मला शोधून द्यावं लागलं ती गोष्ट। तर ती झाल्यानंतर मग आता मला आज जायचं आहे हॉस्पिटलमध्ये। तर त्यासाठी मला पटपट पटपट आवरायचं आहे आणि हे मिरचीचं जे आहे ते पाणी माझ्या अंगावर उडलं आणि दोन तीन मिनटं तरी त्या हाताची आगाग होत होती, हातावर सोडल्यानंतर मग अंगावर उडलं। तर आता हे मी करून घेते वड्या। तर वड्याची रेसिपी मी अगोदर टाकलेली आहे। मी जशी बनवते तशा वड्या खूप छान लागतात आणि एका ताईंनी पण मला सजेस्ट केलं होतं की तू अशा नको, अशा ह्या प्रकारच्या वड्या बनव, आणखीन छान लागतात। तर आपल्याला जसं अगोदरपासून आवडतं भाजी किंवा जी टेस्ट आपल्याला आवडती त्याच टेस्टनुसार आपण खातो आणि तेच टेस्ट आपल्याला कायमस्वरूपी लागते असं वाटतं, लागावी असं वाटतं। तर मी ना त्याच पद्धतीने रेसिपी केली वड्यांची पण। तर आता मला पटापट हे पानांना लावून घ्यायचं आहे आणि ते झाल्यानंतर आता मला आता गॅस संपायला थोड्या दिवसच राहिलेले आहेत आणि गॅस ऑर्डर केला पण अजून काय आला नाही, पण गॅस जास्त जाऊ नये त्यासाठी मग आता हे जे रोल बनवते मी ते मला डायरेक्टली आपल्या मशीन, इंडक्शन मशीन, त्याच्यावरती मी ते पाणी ठेवायचं भांड आहे त्यावरतीच वड्या वापरून घेणार आहे। कारण अजून मला डाळीला फोडणी द्यायची आहे, भात टाकायचा आहे, त्याच्यामुळे मग वड्या करायचं म्हटल्यावर ते वाफवण्यासाठी खूप वेळ लागतो। त्यासाठी मग एक ऑप्शन आहे बरं पडतं की इंडक्शनवरती तुम्ही करू शकता। तर आता माझं झालेलं आहे आणि मी फक्त तीनच पानं आणलेली, कारण 10 रुपयाला 3 असं होतं। तर एवढी पानं आम्हाला पुरेशी आहेत एवढ्या चौघांसाठी आणि मुलं त्यांना पण खूप आवडतात, तर तेवढ्या लोकांसाठी एवढीशी बसतात। जर खूप मोठी आमची फॅमिली असते आधीसारखी तर 3 असे लागले असते, 2 पण नाही भागत, 3 लागले असते, कारण सगळ्यांनाच वड्या खूप आवडतात आणि त्यात आमच्या आईंना पण खूप जास्त ह्या वड्या आवडतात। तर आज सोमवार होता त्याच्यामुळे मी ह्या वड्या घेतल्या होत्या। तर आता हे सगळं झालेलं आहे, तुम्हाला दिसतंय 3 पानं लावून झालेले आहेत आणि इथं मी इंडक्शनवरती पाणी ठेवले, तर त्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता हे मी ते त्याच्यावरती ठेवते आणि मस्तपैकी त्याला उकळून घेते, म्हणजे वाफवून घेते छान। आणि 15 मिनटामध्ये हे वड्या छानपैकी उकळून वाफून झालेले आहेत आणि मग मला पण जायचं होतं, त्याच्यामुळं मग मी प्रीतीला म्हटलं की तू हे करशील ना की वड्या आता मी वाफून ठेवलेल्या, तर तू त्या जे काप कर आणि ते तळून ठेव, कारण मला दवाखान्यात जायचं आहे आणि तिथं किती उशीर लागेल ते माहीत नाही, कारण यायला पण आम्हाला खूप उशीर लागला होता आणि जायला पण खूप उशीर लागला होता। तळशील ना नक्की असं का आओ। तर प्रीतीला वड्या तळण्यासाठी मी सांगून परत आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि तिथं खूप वेळ असं बसलो होतो, खूप वेळ बसलो तरी पण नंबर काय येत नव्हतं। 2 तास आम्ही बसलो, 9 मी गेलेले, 11 तरी नंबर काय आला नव्हता, 11:15 आणि खूप गर्दी होती इथे। तर इथे पण माझे मिस्टर इथं खूप वैतागले होते की आता किती कधी नंबर येईल कधी काय, तर आम्ही तरी पण बसलो होतो। शेवटी 11:30 आमचा नंबर आला, 11:05 झाले आणि नंतर आमचा नंबर आला 12 आणि आता आम्ही चाललो आहे घरी। खूप उशीर झाला आम्हाला दवाखान्यातच, है का नाही, खूप उशीर झाला। आता चाललो आहे आम्ही, सगळं शांत शांत वाटते, आणखीन जेवण नाही, जेवण करायचं आहे घरी जाऊन, जेवण केलं नाही अजून। तर आता चला चालतो आहे, सुनसान रस्ता परत दिसतोय। तर आता लवकरच पोहोचू घरी 2-5 मिनटात।